श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. 31 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे. शनी प्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष व्रत म्हणतात. शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात, त्यामुळे शनी प्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते. शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनिप्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी 5:44 ते संध्याकाळी 7:44 पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला शनिप्रदोष व्रताच्या दिवशी 11 काळ्या उडिदांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपलं कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. पैसे येतच राहतील आणि कर्ज फिटतच जाईल. कर्जमुक्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं, महादेवांचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजाही करू शकता. तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे. संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे. आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे. सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध, तूप, मध, दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर फुले, धतुरा, बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे. भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे. नंतर भगवान शंकराला मिठाई अर्पण करायची आहे. शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो, जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय, या मंत्राचा किमान आपल्याला 108 वेळा तरी जप हा करायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. तसेच शनिप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही, तसंच मद्यपानसुद्धा करायचं नाही आहे. तसेच कांदा, लसूण, मसूर, उडीद याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे. तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे. तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं. तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही काळे तिळ दान करू शकतात, काळे उडीद दान करू शकतात, किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात, किंवा चामड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात. या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच पितृदोषसुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो. तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत, संकट आहेत, तीसुद्धा दूर होतात.
आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही, पैशाला पैसा लागत नसेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य झालं असेल, कर्जाचं डोंगर झालं असेल, तर कर्जमुक्ती करता आणि लक्ष्मीप्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या उडदांचे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. आर्थिक लाभ आणि नशीब बलवान करण्याकरता काळ्या उडदांपासून काही उपाय हे केले जातात. शनिवारी काळ्या उडदापासून उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्यावर शनिदेवांबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपाही होत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे, आणि ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला काळ्या कॉटनच्या धाग्याची वात ही टाकायची आहे. तसेच आपल्याला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल हे घालायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला 11 काळे उडीद जी आहेत ते घ्यायचे आहेत. आता हे 11 काळे उडीद जे आपण घेणार आहे ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे आहेत, ते अखंड असावे, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. त्याचबरोबर आपल्याला 11 मिठाचे खडेसुद्धा घ्यायचे आहेत. आता ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या शनी महाराजांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर जे आपण 11 काळे उडीद घेऊन घेतले आणि त्याचबरोबर 11 मिठाचे खडे घेतलेत, त्याच्यातला एक काळा उडीद आणि एक मिठाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे, आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला ओम श शनेश्वराय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे, आणि तो एक मिठाचा खडा आणि उडीदाचा जो दाणा आहे तो आपल्याला शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा आहे. पुन्हा आपल्याला दुसरा मिठाचा खडा आणि काळा उडीद घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला ओम श शनेश्वराय नमो या मंत्राचा जप करायचा आहे, आणि हा मिठाचा खडा आणि काळा उडीद जो आहे तो आपल्याला शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा ह्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या, 11 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा, आणि 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून हे सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला शनी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. शनिदेवाला काळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत, आणि जेव्हा पण आपण काळ्या उडदांपासून काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्यावर शनिदेवाबरोबर माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे शनिदेवाला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहे, दुःख आहे, ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. अतिशय प्रभावी असा उपाय जर हा उपाय तुम्ही शनी प्रदोष व्रताच्या दिवशी केला तर त्यामुळे निश्चितच तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा जो आहे तो संध्याकाळी लावायचा आहे. आपल्याला ह्या दिव्याकरता एक मातीची पंती घ्यायची आहे, आणि त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, तसंच 1 लवंग आणि 1 हिरवी वेलचीसुद्धा टाकायची, आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करताना त्याची वात जी आहे दिव्याची ती उत्तर दिशेला करायची आहे, कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची, उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा, आणि जर आपण इथे दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.